नमस्ते फ्रेंड्स, मी जया फूडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत असे अतिशय सोप्या पद्धतीने भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगबाई सासूबाई या मालिकेद्वारे आसावरी घारगे खूपच प्रसिद्ध झालेले आहेत, तर मग तसेच घारगे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात पहिल्यांदा कुकरमध्ये जाळी ठेवून एक ग्लास पाणी घालायचे आहे आणि इथे मी अर्धा किलो भोपळा बारीक कट करून घेतला आहे। त्याच्यावरच्या ज्या बिया वगैरे असतात ते आपल्याला काढून स्वच्छ धुवून भोपळा असा घ्यायचा आहे। त्यानंतर एक वाटी इथे मी गूळ वापरणार आहे। आता आपण हे भोपळा आणि गूळ एकत्र कुकरमध्ये दोन शिट्ट्यांवरती काढून घ्यायचे। इथे मी गूळ फोडूनच घेतला आहे, तुम्ही बारीक किसून पण घेऊ शकता, पण किसण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण कुकरला लावल्यानंतर गुळाचं पाणीच होणार आहे। तर आता इथे आपल्याला अर्धा किलो भोपळ्याच्या प्रमाणाला एक वाटीच गूळ घालायचं आहे। जर जास्त गूळ घातला तर आपले घारगे कडक होऊ शकतात, त्यामुळे मी इथे जे प्रमाण सांगितले त्याच प्रमाणामध्ये गूळ आणि भोपळा घ्यायचा आहे। आता दोन शिट्ट्यांनंतर कुकर थंड होऊन द्यायचा आहे पूर्णपणे। एका मोठ्या परातीमध्ये हे काढून घ्यायचं आहे आणि हाताने सहन होईल असंच साल काढून घ्यायचे आहेत। अतिशय पटकन हे साल निघतात शिजल्यामुळे। हे बघा, अशा प्रकारे साल काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता इथे आहे त्याच पाण्यामध्ये, अगदी वरून पाणी टाकायचंच नाही आहे आपल्याला, फक्त आहे त्याच पाण्यामध्ये आपण पीठ मळून घेणार आहे। आता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घालणार आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं। कुठला पण गोडाचा पदार्थ असला की थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे त्याची चव आणखीन वाढते। आता इथे स्मॅशरनी हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे बारीक, त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित मळता येतं। अशा प्रकारे सगळं मॅश करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी जायफळ किसून घेणार आहे, आवडीप्रमाणे जायफळ घ्यायचं आहे। आता इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, तर गव्हाचं पीठ इथे मी दोन वाट्या, सुरुवातीला दोन वाट्या पीठामध्येच हे मळून घेणार आहे। त्यानंतर जर वाटलं आपल्याला तर आणखीन पीठ ॲड करू शकतो आपण। सर्व हे पाणी आणि भोपळा मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। सगळं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। आता ह्या स्टेजला जर तुम्हाला पीठ पातळ वाटलं तर तुम्ही आणखीन अर्धी वाटी पीठ ॲड करू शकता। इथे मी आणखीन अर्धी वाटी पीठ ॲड केले, म्हणजे जवळजवळ मी इथे अडीच वाट्या पीठ वापरले। आता इथे एका बाजूला कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि अशा प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर किंवा एखाद्या कागदावर प्लास्टिकच्या ह्या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत। प्लास्टिकवरती का घ्यायचं आहे, कारण जर पोळपाटावरती लाटलं आपण तर ते पोळपाटाला चुटकून बसतं पीठ, कारण हे पीठ थोडंसं पातळच होतं। मी कितीही पीठ, जास्त पीठ शक्यतो ॲडच नाही करायचं, कारण जास्त पीठ जर वापरलं ना आपण तर भोपळ्याची चव, जी मूळ चव आहे, ती लागतच नाही। त्यामुळे आहे त्याच भोपळ्याच्या ज्या पाणी सुटतं गुळाला आणि भोपळ्याला, त्याच पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं शक्यतो। तर इथे एकसारख्या आकाराचे मी पुऱ्या आधी लाटून घेणार आहे आणि तेलामध्ये अशी एक गोळी टाकायची पिठाची आणि ती जर तरंगून वरती आली तर समजायचं तेल तापलेलं आहे। आता एक एक करून या पुऱ्या हळुवारपणे तेलामध्ये सोडायच्यात। पळीच्या साह्याने हलकासा दाब देऊन पुऱ्या उलटून घ्यायच्यात। हलकासा दाब दिल्यामुळे काय होतं की आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या फुगतात आणि खूप छान, बघा तुम्ही पाहू शकता किती छान फुलल्यात पुऱ्या। हलकासा तांबूस रंग आल्यानंतर आता उलटून घ्यायच्यात। या पुऱ्यांमध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे पुऱ्यांचा रंग हा लगेच लालसर होतो, तर जास्त लालसर रंगावरती काढायचे नाही आहेत। थोडासा तांबूस रंग आला की पुऱ्या काढून घ्यायच्यात, कारण त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते गुळामुळे, म्हणून त्या जास्त वेळ तेलामध्ये आपल्याला नाही ठेवायच्यात। अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने भोपळ्याचे घारगे तयार होतात। अतिशय मऊ लुसलुशीत असे हे घारगे आणि सर्वांच्याच आवडीचे पटकन तयार होतात। अतिशय पारंपरिक असे ही भोपळ्याचे घारगे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात।
तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राइब करा चॅनलला, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग, कीप कुकिंग, अँड बाय बाय.